शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी वरती बातम्या सुपर फास्ट। सातारा जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊनला झाली सुरुवात। सातारा जिल्ह्यात आजपासून पुढील 10 दिवस लॉकडाऊन असणार आहे। या कालावधीत मेडिकल आणि हॉस्पिटल संबंधित सेवा वगळता इतर सर्व बाबी बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत। सध्या राज्यात 3रा क्रमांकाची कोविड रुग्णसंख्या ही सातारा जिल्ह्याची ठरली आहे। जिल्ह्यात जेहेसारखी काही गावे संपूर्ण सील केली आहेत। सातारा शहरातही वाढता प्रादुर्भाव पाहता आजपासून या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे। शहरात अनेक ठिकाणी याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जागोजागी बाहेर पडणाऱ्या लोकांच्या वाहनांची तपासणी केली जात आहे। कोल्हापुरात दूध दरवाढीसाठी 21 जुलैला दूध बंद आंदोलन, राजू शेट्टी। महाराष्ट्र राज्यात दूध खरेदीचा दर घसरल्याने शेतकरी दूध उत्पादक हवालदिल झालाय। हा दर दूध उत्पादकांना न परवडणारा नाही, या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे। नुकतीच माजी खासदार राजू शेट्टी महत्वपूर्ण घोषणा केली आहे। दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 21 जुलै रोजी राज्यभर दूध बंद आंदोलन पुकारले आहे। मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवावा, सदाभाऊ खोत। राज्य सरकार गावागावात प्रशासकाच्या माध्यमातून आपले राजकीय ठेकेदार आणि दलाल नेमत आहेत। राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रशासक नेमताना पैशाची मागणी करून जाहीर लिलावाची बोली लावत आहेत, अशी गंभीर टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे। सांगली जिल्ह्यातील लक्ष्मी फाटा येथे खोत हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। मंत्री हसन मुश्रीफ यांनी अगोदर सांगावे, या गावात प्रशासक नेमताना तो लायक असल्या बाबत तुमच्याकडे कोणतं मोजमाप आहे, असा सवाल उपस्थित करून खोत पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवावा असंही माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले। बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, धारूर तालुक्यातील पूल खचला। मागील 2 दिवसांपासून बीड जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत। या पावसामध्ये ग्रामीण भागातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत। दरम्यान धारूर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाल्याने 2 गावांना जोडणारा पूल खचला आहे। घागरवाडा आणि धारूर या मुख्य गावांना जोडला जाणारा नदीवरील पुलाला काही दिवसांपासून नुकसान झालेले होते, त्यामुळे मुसळधार पावसामुळे सदरील पूल खचला आहे। त्यामुळे जीव मुठीत धरून येथील ग्रामस्थांना हा पूल ओलांडून जावे लागते आहे। प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केली आहे। तर आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 44.70% इतका पाऊस झाला असल्याची माहिती आहे। सांगलीत वाढीव वीज बिल विरोधात दलित महासंघाचे गाजर दाखवा आंदोलन। वाढीव लाईट बिलाविरोधात आज सांगली महावितरण कार्यालयासमोर दलित महासंघाच्या वतीने गाजर दाखवा असे अनोखे आंदोलन करण्यात आले। लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात व सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढीव लाईट बिल आले आहेत। आधीच लॉकडाऊन यामध्ये आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे, काम धंदा नाही, अशा परिस्थितीमध्ये वाढीव बिल आल्याने नागरिक त्रस्त आहेत। याचा निषेधार्थ आज दलित संघटनेने हे अनोखे आंदोलन केले आहे। दलित महासंघाचं, अरे महाराष्ट्रातल्या नागरिकांची लाईट बिल तात्काळ माफ, नागरिकांची लाईट बिल तात्काळ माफ, अरे कोण म्हणतंय होत नाही। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा,
बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.